सुन बाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. कुठलाही समाज प्रगत होण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. आर्थिक सुबत्ता ही उद्योग आणि व्यापारामधून येते. हाच विचार पुढे नेत मराठा सेवा संघ अंतर्गत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे पहिले जिल्हा अधिवेशन ऑटो क्लस्टर पिंपरी चिंचवड इथे यशस्वीपणे पार पडलंय. लघु आणि मध्यम उद्योजकांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण व्हावी हा या अधिवेशनाचा मुख्य हेतू होता. या अधिवेशनासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेश अध्यक्ष मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था शिवश्री राजेंद्र सिंह पाटील, तसेच इश्वेद उद्योग समूहाचे संजय वाया लाईफ कोच कुमार गायकवाड, चिंतामणी मोटर्सचे उज्ज्वल साठे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष आशाताई पाटील, राज्य समन्वयक सुधाकर पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष रणजित शिंदे, तसेच शिवश्री प्रशांत पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन खामकर, तसेच उद्योजक आणि उद्योग व्यवसायाशी निगडीत सर्व मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर होते. याप्रसंगी सूत्रसंचालन राजेंद्र बाजी, डॉक्टर आशा कारभार, तसेच दीपाली बाजी यांनी केलं आहे आणि आभार प्रदर्शन बाळासाहेब कोंबळ यांनी केलं आहे. तरुणींना ज्या शिक्षित आहेत त्यांना सर्व्हिस किंवा आरक्षणांतसुद्धा जे काही त्यांना मिळणार आहे, आणि त्यानंतर राहिलेला जो काही तरुण वर्ग आहे जे शिक्षित आहेत त्यांना त्यांच्या हाताला काय काम मिळणार याच्यावरती युगपुरुष आदरणीय खेडेकर साहेबांनी एक आम्हाला मंत्र दिला होता की सर्व्हिस करण्यापेक्षा सर्व्हिस देणारे तुम्ही काही लोक घडवा. एक उद्योजक तुम्ही घडवला तर ते जवळजवळ 10 ते 100 लोकांना ते काम देऊ शकतील. आणि अशा पद्धतीनं अनएम्प्लॉयमेंटचा जो एक मोठा प्रश्न आहे तो कमी करायला हातभार लागेल असं साहेबांचं मत होतं. म्हणूनच आम्ही मराठा उद्योजक कक्षामार्फत जास्तीत जास्त लोकांना उद्योग व्यवसायामध्ये कसं आणता येईल आणि असलेल्या लोकांचं एकत्रित एक संघटन करून त्यांच्या अनुभवाचा फायदा ह्या नवीन पिढीला उद्योग व्यवसायामध्ये आणण्यासाठी कसा करता येईल याच्यावरती एक मोठं अभियान चालू आहे. आज महाराष्ट्रातल्या जवळजवळ 33 जिल्ह्यामध्ये मराठा उद्योजक कक्ष पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी उद्योजक एकत्र येतात, त्यांच्या विचाराची आदानप्रदान करतात, एकमेकांच्या उद्योगाचे ओळख करून बिझनेसचे रेफरन्स देतात आणि या माध्यमातून एक चांगलं संघटन आज महाराष्ट्रामध्ये उभं राहत आहे. इथे मराठा उद्योजक कक्षाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आलेली आहे. 5 वर्षापूर्वी मराठा उद्योजक कक्षाची स्थापना झाली आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराजभर जवळपास 25 पेक्षा जास्त कार्यकारिणी आपण स्थापन केल्या. या मराठा उद्योजक कक्षाचा मेन जो उद्देश आहे की मराठा उद्योगाने एकत्र यावं, एका प्लॅटफॉर्मवरती यावं, एक दुसऱ्यांशी जुडावं आणि इंटरनल देवाणघेवाण होईल या संदर्भात जनरली मराठा उद्योजक कक्ष काम करतं. याच आज उद्योग कक्षाच्या आजच्या मीटिंगमध्ये हे डिसाईड करण्यात आलं की आपण महाराष्ट्रभर न राहता आता भारतभर जाऊ, भारतभर न राहता ग्लोबली कसं मराठा उद्योजकांना एकत्र जोडता येईल या निमित्ताने या बैठकीत चिंतन मंथन झालं आणि त्या पद्धतीने ध्येयधोरणे ठरून पुढील वाटचाल मराठा उद्योजक कक्ष करणार आहे. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था सांगली इथे रजिस्टर्ड संस्था आहे आपली, जी मराठा सेवा संघाच्या सहयोगाने सुरू झालेली आहे. आणि सर्व मराठा समाज एकत्र येऊन, मराठा उद्योजक एकत्र येऊन ओव्हरऑल समाजाची आर्थिक प्रगती कशी करता येईल याबाबतीत आपण काम करतो. तर संस्थेच्या पुणे कक्षामार्फत आपण जे काही उपक्रम हाती घेण्याचा प्लॅन करतो आहे त्याच्यामध्ये वीकली नेटवर्किंग इव्हेंट्स, ज्याच्यामध्ये रेफरल पद्धतीने व्यवसाय कसा वाढवतील त्याबद्दल आपण काम करणार आहोत. तसंच काही एज्युकेशनल सेमिनार्स, वर्कशॉप, इंडस्ट्रीयल व्हिजिट, तसेच आज जसं अधिवेशन घेण्यात आले तसे मोठे मेळावे
ह्या सगळ्या गोष्टी घेण्याचा आपला पुढे प्लॅन आहे. तसंच आपण आपल्या एका वेबसाईट आणि ॲपवर काम करतो आहे, ज्याच्यामार्फत मराठा उद्योजक समुदाय जो आहे तर यांचे वेगवेगळे जे बिझनेसेस आहे ते लोकांपर्यंत कसे पोहोचवता येईल याबाबत आपण काम करणार आहोत. आणि या अनुषंगाने मी आवाहन करतो की सर्व मराठा बांधव जे आहेत, उद्योजक बांधव पुणे जिल्ह्यातील, ते एकत्र यावे आणि कक्षाला जुळावे, जेणेकरून आपल्याला एक व्यवस्थित चळवळ, आर्थिक सुबत्तेकडे जाणारी चळवळ सुरू करता येईल. नमस्कार, मी शंकर अशोक मांजरे. आज दिनांक 11 एप्रिल रोजी मराठा सेवा संघ, उद्योजक कक्ष पुणे यांची एक मोठ्या प्रमाणामध्ये मीटिंग पार पडली. त्यामध्ये मराठा उद्योजकांना वेगवेगळ्या एक्सपर्ट उद्योजकांनी मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर सर्वांना वेगवेगळी पदेही दिली. त्यामध्ये मला प्रसिद्धी उपप्रमुख पुणे जिल्हा म्हणून नियुक्ती दिली, त्याबद्दल राज्य कार्यकारिणी आणि खेडेकर साहेब यांचं मी आभार मानतो. प्रमुख उद्देश हा आहे की मराठी माणसांचा उद्योग वाढला पाहिजे, त्याच्यासाठी एकमेकांना बिझनेस एक्सचेंज झाला पाहिजे. मराठी उद्योजकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट करून नेटवर्किंग केलं पाहिजे आणि बिझनेस वाढवला पाहिजे, या उद्देशानेच आज याची स्थापना झालेली आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ, राहुरी, गणेश देवतर्से. मोबाईल नंबर 93-25-42-22-32. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गायीचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल.